किती फूट असेल सध्या? सध्या 100 फुटाच्या आसपास आहे काम. तुम्ही पाहू शकता याची हाईट? बाप रे, आता डोळे मिंगाय लागले माझे. आणि कारागीर कोण आहे खाली? कारागीर सुरेश छेत्री, आमचे खास धुल्यावरचे कारागीर आहे अष्टपैलू. त्यांची नेमणूक तिथंच आहे. पहा ना, तुम्ही झुला देखील पाहू शकता. तुम्ही झुला इथं ठेवला, आता टेलर इथून तिथं उतरले. तुम्ही हाईटसुद्धा पहा. आणि खरं झुला धरणाऱ्यांची सुद्धा कामाला मानावं लागते, कारण झुल्यावर जो माणूस उतरतो त्यापेक्षासुद्धा झुला जो माणूस धरतो ना त्याचं खूप मोठं टॅलेंट असतं याच्यामध्ये. कारण झुल्यावरच्या माणसाने जर सोडून दिलं तर माणूस डायरेक्ट खाली जाऊ शकतो. याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, एकदम बरोबर आहे. झुला जर धरला चांगला तरच काम व्यवस्थित होतं. आता तुम्ही डायरेक्ट कारागिराला पाहू शकता खाली. टेलर कुठं आहेत? तुम्ही पाहू शकता हाईट किती आहे? कमीत कमी 100 फूट हाईट आहे. मी आता कॅमेरामध्ये वेगळी दिसत असेल, काही कमी जास्त वाटत असेल, पण कमीत कमी 100 फूट हाईट आहे आणि हाईटवर काम चाललं आहे. काही बांबूनी, काही झुल्यानी, काही उतरून तिसगाव शहरामध्ये काम आहे. बाकी सगळं कम्प्लीट केलं आहे आपण, परंतु कसं आहे जे हाईटचं काम आहे ते आपण सगळ्या शेवटी ठेवत असतो. इथं बरी डिझाईन वगैरे आहे. हे पहा, पूर्ण काम इकडलं हाईटवरचं आहे, ते कम्प्लीट केलेलं आहे. फक्त राहिली फ्रंटची साईड. ती फ्रंटची साईडसुद्धा आता 2-3 दिवसामध्ये होऊन जाईल कम्प्लीट. तसेच या ठिकाणी आपली आणखीन एक साईड चालू आहे. तिथं आपले एक अष्टपैलू कारागीर आहेत. तुम्हाला मी झूम करून दाखवतो. पी एम हात करा इकडे बघ, शूटिंग चालू आहे. तुम्हाला दिसणार नाही, आपला कॅमेरा क्वालिटी एवढा काही खास नाही, पण या पूर्ण दर्ग्याची आपण डिझाईनची शूटिंग काढत आहोत. तिसगावमध्ये त्या कामाकरिता पोपट मिरबागार यांचं काम योगदान लाभलेलं आहे. सतीश गायकवाड, तुषार छेत्री, सुरेश छेत्री आणि अमोल छेत्री. मग ह्या हाईटबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हाईटबद्दल म्हणजे हाईट फार उंच आहे एकदम. काम करण्याचा अनुभव कसा वाटला तुम्हाला, म्हणजे हाईटवर कसं वाटतं? हाईटवर आज माझा पहिलाच टाईम आहे काम करायचा. डोळे बिंगल्यावर नाही होते, छातीचे ठोके वाढते. कधी कधी असं वाटतं की खाली पडतो काय, तरी आमची टीम बरोबर वर्क करते. योग्य पद्धतीने हाताळून आमचं मॅनेजमेंट, आमचे टीमचे मालक तुषार छेत्री करत आहेत, आणि इथून पुढचं कार्य त्यांच्या मार्गदर्शनानुसार चालू राहणार. ओके.